जालन्यातल्या अंबडमध्ये ओबीसींचा मेळावा सुरू आहे. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि सर्वपक्षीय ओबीसी नेते आता सभास्थळी दाखल झालेत. ओबीसींचा हा महामेळावा या ठिकाणी होतो. एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगेंचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे हा ओबीसींचा महामेळावा. ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण नको अशी मागणी ओबीसी समाजाकडून करण्यात आली आहे. पुन्हा एकदा ओबीसी समाजाची ताकद दाखवण्यासाठी म्हणून हा महामेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर भुजबळ, वडेट्टीवार, जानकर हे ओबीसी नेते सध्या सभास्थळी दाखल झाले आहेत. ओबीसी नेते एल्गार परिषदेला इथे मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसी मध्ये आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी या ठिकाणी जरांगे पाटलांनी केली आहे. तर त्यासाठी जरांगे पाटलांची आज तासगाव मध्ये सभा होते, कोल्हापूर मध्ये सभा होते. माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम नक्की झालेलं आहे आणि म्हणून देशामध्ये आपलं राज्य नक्कीच आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही ही त्या निमित्ताची आपल्याला आश्वासक अशी गोष्ट आहे. इथे सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचं काम असेल. इतक्या अलीकडच्या काळामध्ये लहान लहान ओबीसी समाजाच्या घटकांना खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम असेल किंबहुना फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन केलं गेलं असेल किंबहुना महाज्योतीच्या निमित्ताने इथे ओबीसींना न्याय देण्याचं काम असेल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा बबनरावजी तायवाडे यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी समाजाचा, कुणबी समाजाचा आंदोलन महामोर्चा नागपूर येथे झाला, तिथे सर्वात पहिले जर कोणी आलं असेल तर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तिथे आले आणि त्यांच्या माध्यमातून या राज्याच्या ओबीसीच्या जनतेला आश्वासित अहवाल तयार करून मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रातले आरक्षण मिळावं म्हणून त्याचा कायदा पारित होणार आहे 24 डिसेंबरला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. आज रोजी ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र लगेच वाटप करायला सुरुवात केली. राज्य मागास वर्ग आयोगाला तसे आदेश पण सरकारने दिले. उद्या जर एखाद्या पोराला आरक्षणाची आवश्यकता आहे आणि त्याला जर प्रमाणपत्र निघाले 2 महिन्याने मिळण्यापेक्षा त्या पोरांचं आजच कल्याण झालं, कोणाचं तरी लेकर त्याचं कल्याण होऊ द्या. समिती ही मराठवाड्यासाठी होती पण ठरलं असं होत याच समितीचा अहवाल बनवायचा महाराष्ट्राला आरक्षण द्यायचं. परंतु समितीनं प्रथम अहवाल सादर केला आणि हे आम्हाला माहीत झालं. आपण जाहीरपणानं, तुम्ही मीडियावर पण ऐकलं असत, जाहीरपणानं सांगितलं तुम्ही मराठवाड्याला द्याल. कारण मी स्वार्थी नाही, हा लक्षात घ्या, मी मराठवाड्याचा आहे, मी पश्चिम महाराष्ट्राचा आहे, मी कोकणचा आहे, असा भेदभाव मी कवच करीत नाही. कोणी केला असेल ना त्याला मना जरा मराठ्याचा आदर्श घे. मराठवाड्याला आरक्षण मिळत होत आपण स्पष्ट सांगितलं. एका भावाला तुम्ही देणार ते खुश होणार, दुसऱ्या भावाला तुम्ही नाराज करायला लागले ते मला नाही जमणार. कारण ती आवलाग आणि ती पैदास माझी नाही, मराठ्याची गद्दारी करणारी. त्याचं तर तुम्हाला या समितीला राज्याचा दर्जा आजच द्यावा लागल. आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी समितीला राज्याचा दर्जा दिला आणि समिती राज्यभर काम करायला लागली. आज माझ्या मराठ्यांच्या घराघरात पत्र सापडायला लागले आणि त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले. त्यांच्या घरात त्यांच्या आयुष्याची रोजीरोटी या आंदोलनाने मिळून दिली. नसता मला माझ्या मनात काही पाप असत तर मी म्हणलो असतो जाऊ द्या मराठवाड्याला पाहायला मिळाले यांचं दुसऱ्या टप्प्यात बघू, म्हणलो असतो का नाही? पण नाही करू शकत. जर मी मराठ्याला महाराष्ट्रातल्या मायबाप मानलं तर मग आपण मायलेकर झालो. आणि मायबापाशी गद्दारी करणं हे आपल्या रक्तात बसत नाही. म्हणून समिती राज्यभर काम करायली आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि विदर्भ, खानदेश मध्ये सुद्धा आणि विदर्भात सुद्धा 19% आणखी त्यांना कमी
आपण म्हणतो 100% नाही, त्यांचं कल्याण व्हायला लागलं. आपल्या समाजाला मिळावं यासाठी समिती काम करायला लागली. आपण कधीच भेदभाव केला नाही, करायचा सुद्धा नाही. पण हे पत्र मिळाल्यापासून एक फायदा झालाय. मराठा समाजाला वाटत होत किती आंदोलन केले 40-50 वर्षापासून, आरक्षण कवा मिळणार, ही एक नाराजी किंवा समाजात पसरली होती, नैराश्य पसरलं होतं, कठोर आंदोलन करावं, मिळतच नाही. पण हे पत्र मिळाल्यापासून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकात एवढा उत्साह आलाय की त्यांना वाटतं आता मात्र आपल्या लेकराला आरक्षण मिळणार आणि आता ते घरी बसायला तयार नाही. पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा नंतर तुमच्याकडे इकडे आल्यावर मला काही लोक म्हणायचे आमच्या लोकांचं कसं आहे की कामं सोडून येत नाही, टायमाला जेवा लागत. आता टायमाला कवा यावा म्हणला, मी तर पोलिटिशियन मध्ये यायचो, टायमाला यावा कवा आणि ते काम सोडून येत नाही. त्यांनी आता तिथं काही असला तरी येत नाहीत म्हणे, ते टायमाला जे येत नाहीत लगेच निघून जाते. पण पश्चिम महाराष्ट्रात त्यो बिरा पडतो वाटा. शेतकरी मराठे शेतात जायला तयार नाही. कार्यक्रम आहे म्हणल्यावर रात्रंदिवस कार्यक्रमात ठिकाणी येऊन बसते. नोकरदार वर्ग त्या दिवशी ड्युटीला जायला, कारण प्रत्येक लोकांना आता वाटायला लागले आपल्या लेकरांचं कल्याण होणार आहे, आता आपण एकजूट दाखवली पाहिजे. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड संख्येने जायचं हे पश्चिम महाराष्ट्रात ठरवलंय. मी सकाळपासून एक बी लावणं की ते मला आवडत नाही म्हणून एक बी नाही, डायरेक्ट गाडीला गाडी उभा राहते. तुमच्याकडले मोठाले माणसं आहेत, मी त्यांचं दिसत सुद्धा नाही. एखादा जर मोठा उभा राहिला ना त्याला किती ढकले तर एवढं सुद्धा हालत नाही पुढे. आणि मग